पुण्यभूषण पुरस्कारासाठी बाईंनी सुचवलेली 7-8 नावे पुलंची ओळख मीच करून देणार हा कवयित्री शांताबाईंनीच केलेला फोन तत्कालीन केंद्रीय मंत्री मधू दंडवते यांनी पुलंमुळे स्वतःचे कर्तृत्व बहरल्याची दिलेली कबुली अशा अनेक आठवणींनी ऑनलाईन मैफिल रंगली आहे. निमित्त होते आम्ही एक पत्रीने पु ल देशपांडे यांच्या 20व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या पुण्यभूषण ते पुलोत्सव आणि तुमचे आमचे पुल या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पुलांना अभिवादन करण्यात आले. त्रिदल संस्थेचे संस्थापक डॉक्टर सतीश देसाई यांच्याशी आम्ही एकपात्रीचे अध्यक्ष संतोष चोरडी यांनी संवाद साधला. कलाकार वंदन नगरकर यांनी रामनगरी या पुस्तकातील पुलंच्या प्रस्तावनेचे अभिवाचन केले. भंडा जोशी यांनी आकाशवाणीतील पुलंची आठवण सांगितली. डॉक्टर कविता घिया यांनी पुलंवरील स्वरचित कविता सादर केली. रत्ना दहिवेलकर मारुती यादव यांनी पुलंच्या आठवणी सांगितल्या. गायिका अनुपमा खरे यांनी गाण्यांचे सादरीकरण केले. आणि जगातल्या प्रत्येक मराठी माणसांच्या हृदयात बसलेले बाई, कारण मी ग्लोबल पुलोत्सवच्या निमित्ताने जगामध्ये गेलो आणि प्रत्येक जगातल्या मराठी माणसाला भाई या नावाबद्दल, खरं म्हणजे तरुण पिढीची तर नेटफ्लिक्स वरती सिनेमे पाहते त्यांच्या डोक्यात भाई म्हणजे जे डिशुम डिशुम करणारे भाई असतील, पण जगातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात बसलेलं नाव म्हणजे आपल्या सगळ्यांचे भाई पु ल देशपांडे. 1989 आम्ही हा पुरस्कार चालू केला. पहिला पुरस्कार त्यावेळेला नेमकी बजाजची स्कूटरची मोठी जाहिरात लागली होती देशभर, मिले सुर मेरा तुम्हाला तो सूर बने हमारा, आदरणीय अण्णांची भीमसेन जोशींची आवाज आली. आणि म्हणून पहिला पुरस्कार म्हणजे कोणाला द्यायचा हा प्रश्नच नाही मनामध्ये, अण्णा दुसरं कोणतं नाव नाही, म्हणून पहिला पुरस्कार अण्णांना दिला, तो शंतनुराव किर्लोस्करांच्या हस्ते दिला. अच्छा, दुसरा पुरस्कार कोणाला द्यायचा तर शंतनुराव किर्लोस्करांचं नाव आम्ही निवडलं. शंतनुरावांनी तो ऍक्सेप्ट केला, त्यांना पुरस्कार दिला. तिसरा पुरस्कार पुण्याची महाराष्ट्राची मदर टेरेसा म्हणून जिला म्हटलं जातं ते डॉक्टर बानुभाई कोयाजींना आम्ही पुरस्कार दिला. आणि चौथा पुरस्कार पुण्यात आल्यानंतर परदेशातल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या माणसाला काय दाखवावं असा प्रश्न विचारला जातो तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये एक नाव येतं, राजा केळकर संग्रहालयाचं, ते दाखवूया आपण. त्या काका केळकरांना आम्ही चौथा पुरस्कार दिला. आणि पाचव्या पुरस्काराकरता सगळ्या वर्तमानपत्राच्या संपादकांच्या माझी मिटिंग झाली आणि आम्ही विचारलं काय करूया, तर म्हणजे विचार कसा करायचा, एकच नाव आहे, एक रुपाली. मी म्हटलं एक रुपाली, हा म्हटलं एक रुपाली माहिती नाही, तेव्हा मला त्याने सांगितलं एक रुपाली म्हणजे पुण्यामधला तो कोडवर्ड आहे. नुसतं एक रुपाली म्हटलं की पोस्टमनला सुद्धा कळतं की ते पु ल देशपांडेचं निवासस्थान आहे. पुरस्कार 1993 आम्ही जाहीर केला. तो जाहीर करण्याच्याही पहिली आधी त्यावेळेला मोबाईल नव्हता, बाकी काही साधनं नव्हती. मी फोन केला त्यावेळेला, खरं म्हणजे जब्बार मला भेटला. जब्बार माझा फार जुना मित्र, 1900 म्हणजे मी उपमहापौर होतो त्या काळापासूनचा माझा अतिशय व्यक्तिगत आरेदुरीतला मित्र. त्याला मी म्हटलं अरे जब्बार, यावर्षी आम्ही पुलंना पुरस्कार देतो आहे. तर तो म्हटला भाई ना का, तोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये भाई म्हणजे तेच भाई होते जे करणारे. तर मी म्हटलो अरे ते नाही भाई, पु ल देशपांडे. अर्थ म्हटलं अरे पुलंना भाई म्हणतात, तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की पुलंना भाई म्हणतात. तर मी म्हटलो आम्ही यंदा त्यांना पुरस्कार देतो, कर फोन. मग मी फोन केला. नेहमीप्रमाणे सगळ्या जगाला जो अनुभव आहे तो मलाही आला. फोन केला, फोन सुनीता वहिनींनी उचलला. अच्छा, कोण तुम्ही, कोण पाहिजे, काय काम आहे वगैरे वगैरे प्रश्नांची मालिका चालू झाली. मला तोपर्यंत काय एवढ्या परखड आणि रोखोक असतील असं मला माहिती नव्हतं. मी म्हटलो ताईजर भाईंना फोन देताय का, नाही तुम्ही मला पहिले सांगितल्याशिवाय देता येणार नाही. तर मी म्हटलो आम्हाला असा पुरस्कार आम्ही चालू केले आणि गेल्या वर्षी शंतनुराव आहेत, आदरणीय भीमसेनजी आहेत, काका केळकर आहेत, आणि यंदा भाईंचं नाव आम्ही सगळ्यांनी एकमताने अंतिम केलेलं आहे. त्यांनी मला प्रश्न विचारला, माऊली आहेत बिचारे हयात नाही, त्याने मला प्रश्न विचारला तो पुरस्कार दिल्यापासून तुम्हाला काय फायदा. अच्छा, तर मी म्हटलो ताई मला तुम्ही वेळ दिला तर मी घरी येतो तुमच्या. त्या म्हटले थांब, त्यांनी थांबला. त्यांनी मग भाईंशी बोलल्या, तर भाई काय, भाई उमद्या मनाचे आणि सुनीता भाईने सुद्धा अतिशय उमद्या होत्या. भाई म्हणाले, भाईंना तोपर्यंत मी माहिती नव्हतो, भाई म्हणाले बोलवा त्यांना आपल्या घरी. मग मी घरी गेलो एक रुपयामध्ये. पहिले एक रुपयाला कुठे पहिले शोधलं, तेव्हा ते जोशी हॉस्पिटल शेजारी ते कळलं. तिथे गेलो पहिल्या मजल्यावरती, बाहेर एक रुपयाला असं बोर्ड लिहिलेलं होतं, म्हणलं हेच भाईंचे निवास. गेलो, बेल वाजवली, सुनीता वहिनींनी दरवाजा उघडला. एक असं कॉर्ट वजा एक अशी एक बैठक होती,
त्याच्यावरती बंडी घालून पायाशी वरती घेऊन पु ल देशपांडे भाई तिथे बसलेले होते. अच्छा, आता आम्ही गेलो गेलो, भाई म्हणाले बसा. आता भाईंच्या शेजारी बसायचं कसं काय, म्हणजे त्यांच्याबद्दल असलेला आदर, त्यांचा संबंध, वाचलेले संबंध, पुस्तकं, कथाकथन, वऱ्यावरची वऱ्या बटाट्याची सगळं पाहिलं आणि त्यांच्याबद्दल मनामध्ये, मनाच्या टोकामध्ये, आतल्यामध्ये एक जो आदर निर्माण झाला होता तो आम्हाला काय तिथे बसून देईना. म्हटलं भाई आम्ही उभे राहतो. नाही नाही म्हटलं बसा. म्हटलं शेवटी त्यांनी फार आग्रह केल्यानंतर त्यांच्या पायाशी मांडी घालून आम्ही बसलो. पहिले त्यांना नमस्कार केला, पण भाईंना हे नमस्कार वगैरे फार कधी काही मान्य नव्हतं. हा बोल म्हटले काय काम काढलंस. तर म्हटलं भाई आम्ही असा असा पुण्यभूषण पुरस्कार आहे आणि असा असा पुरस्कार आम्ही चालू केला आहे आणि यंदाचं 5वं वर्ष आहे आणि तो पुरस्कार तुम्हाला द्यावा असं आम्ही एकमताने ठरवलंय, तर तो तुम्ही स्वीकारावा अशी विनंती करायला आलोय. सुरुवातीच्या काळात त्या पुरस्काराचं स्वरूप 5000 रुपये होतं 1989 ला. ते वाढवत 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 आणि 1993 ला आम्ही 25000 रुपयेपर्यंत आलो. आमची आमची संस्था होती आणि सगळे हौशी कलाकार त्या अर्थानं तुमच्यासारखेच आम्ही होतो आणि त्यामुळे पैसे फार गोळा करणं आणि ते असं काही शक्य नव्हतं. पण आम्ही 25000 रुपये घेतले. भाई म्हटलं भाई 25000 रुपये रोख आणि हे स्मृतिचिन्ह जे बाबासाहेबांनी आणि आदरणीय एस एन जोशींनी मला फायनल करून दिलं आणि सांगितलंय ते आहे. मला भाईंनी गेल्या गेल्या मी हे सांगण्यापूर्वी भाईंना असं वाटलं की मी कोणाला पुरस्कार द्यावा आहे त्यांना विचारायला त्या ठिकाणी गेलोय. तर भाई म्हटलं असं आहे का, बर बर तुम्हाला पुरस्कार घ्या हे मी म्हणायचं. भाई मला म्हणाले मग असं कर पुण्यामध्ये तो हा आहे, मग तो हा आहे, मग ती ही पण आहे गायिका, मग तो हा पण चांगला डान्स करतो, मग हा पण लेखक चांगला आहे. त्यांनी मला 7-8 नावं सांगितली. सुनीता बहिणी उभे राहून बघत होते. त्यांनी इतकी नावं सांगितल्यानंतर मी म्हटलं भाई एक सेकंड. भाईंना मध्ये इंटरप्ट करणं हे फार अवघड होतं ना. बरोबर. मी म्हटलं भाई एक क्षणभर बोलू का. ते म्हटले काय रे यातलं कोणी पसंत नाही का तुम्हाला. तर मी म्हटलं भाई यातलं कोणी पसंत आहे का नाही हा प्रश्नच नाही, आम्ही तुम्ही हा पुरस्कार स्वीकारा ही विनंती कराल तुम्हाला आलोय. ते म्हटले असं होय